प्रशासन शांत बसले तुमचं काय म्हणणं आहे? प्रशासन शांत बसलेले चौकशी केली पण कोण सुद्धा विचारायला आलं नाही आतापर्यंत तुमचं काय चाललंय, तुम्हाला पाणी प्यायला आहे का नाही, तुम्ही काय जेवण बनवता कसं करता म्हणून कोणी एकही माणूस बाजूपर्यंत आला नाही, दुसरा कोणाच माणूस अजून आला नाही. तुम्ही जे आता शूटिंग करता ना तुमच्याशिवाय अजून दुसरा कोणीही माणूस आलेला नाही. विचारलं सुद्धा नाही का? आमच्या इथे काल धोके इतकं पाणी होतं तरी कोणी विचारलं नाही आम्हाला. लाइट पण नाही, लाइट नाही, लाइट नाही, पाणी नाही. दोन हजार 2014 जो 5 जो पूर आला होता त्या पुरानंतर आहे ना परिस्थिती त्याच पुरासारखी आजही झालेली आहे. प्रशासनाला या बाबतीमध्ये कुठली काळजी नाही. आज नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नदीचा प्रवाह अडवला गेलेला आहे. मोठमोठ्या बिल्डर लोकांना परवानग्या देऊन त्या बिल्डर लोकांनी उदाहरणार्थ थारवाणीसारख्या बिल्डरला परवानगी दिली, तिथे कमीत कमी आहे ना 10 ते 15 फूट भर केल्यामुळं नदीचा जो प्रवाह आहे निचरा आहे तो निचरा उलट्या दिशेने आमच्याकडे आलेला आहे आणि आमच्याकडे सर्वसाधारणपणे 10-11 फूट पाणी प्रवाह आला आणि हा पूर झालेला आहे, फार मोठा पूर झालेला आहे. प्रशासनाला आम्ही अनेक वेळा फोन केला, प्रशासनाचं कोणी मंडळी नाही आली आणि कोणी पत्रकार नाही आले आणि कोणी म्हणजे इकडे इकडे कोणीच दर्शन दिले नाही. साधा आमच्या विभागातला नगरसेवकसुद्धा विचारायला नाही आला की बाबा तुम्ही काय खाल्लं का पिलं का काय कोणाचं नुकसान झालं का. तर अनेक ह्या मानव पार्कमध्ये जवळजवळ ग्राउंडला आणि फर्स्टला राहणाऱ्या लोकांचे परिपूर्ण नुकसान झालेलं आहे आणि त्यांना आहे ना प्रशासनाने खरोखर आहे ना मदत करावी असं आव्हान मी प्रशासनाला करतो. कारण साहेब तुम्ही म्हणता थारवणीचं काय प्रॉब्लेम आहे? थारवणीचा प्रॉब्लेम असा आहे की ऑलरेडी दलदलमध्ये जागा होती आणि निसर्गाचा निचरा जो होता नदीचा निचरा होता तो त्या भागातून होत होता, परंतु तो निचरा यांनी अडवल्यामुळे थारवणीने अडवल्यामुळे तो 10-12 फूट आहे ना त्यांची भराव करून त्यांनी त्यांच्या ज्या कॉम्प्लेक्स बांधल्या तर त्याचं पाणी आहे ना आमच्याकडे येते. अर्थ असा झाला पात्र नदी सोडते आणि ते पाणी डिवाइड होऊन मानवी वस्तीमध्ये उंच केलेला आहे, उंच केल्यामुळे बॅक साईडने पाणी येऊन आमच्या मानवपार्कमध्ये पाणी आलेलं आहे. तुम्ही त्यांना काय जवाब दिला की नाही? नाही अजून पण आम्ही कंप्लेंट नाही केली, पण आता कंप्लेंट घ्या आमची, नोंद करून घ्या आता आमची कंप्लेंट आता नोंद करून घ्या. प्रशासकीय शासकीयने आमची कंप्लेंट नोंद करून घ्यावी आणि त्याच्यावर चांगली कारवाई करावी त्या बिल्डर वरती. आमचं खाण्यापिण्याचं साहित्य बेड बी पाण्याच्या पाठीमागची भिंत तुटली त्यामुळे सर्व इकडे पाणी मानव पार्क मध्ये शिरलं पाणी संपूर्ण. पाणी दरवर्षी सुटतं पण इथे मानव पार्कला या अशा प्रॉब्लेम 2-3 वर्षापासून कंटिन्यू जरा पाऊस झाला जास्त तर कंटिन्यू पाणी येतं. सगळं बदलापूरमध्ये झालंय, तर नॅचरल आहे. 2-3 वर्षांनी संसारात बदल संपूर्ण बदलापूरमध्ये झालेलं नाही आहे. संपूर्ण बदलापूरमध्ये झालेलं नाही आहे. हा प्रभाव फक्त आहे ना रमेशवाडी भारत कॉलेज या ठिकाणी झालेला आहे. त्याचं कारण हा एकमेव आहे की प्रभावाचा जो असतो तो त्यांनी कुंठित केलेला आहे आणि त्याच्यामुळे आहे ना हा ही गोष्ट निर्माण झालेली आहे आणि जास्तीत जास्त पाणी इकडे या भागामध्ये घुसण्याचा प्रयत्न झालेला आहे. अखेरचा निरोप काय कोणाचा? शासनाला अखेरचा निरोप काय? शासनाने इकडे जास्तीत जास्त लक्ष घातलं पाहिजे. याच्या पुढे जर असा प्रभाव झाला तर अगदी इकडे मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. संपूर्ण गेले साहेब, संपूर्ण कचऱ्याचा ढीग आम्ही बघा किती जमा झालेला आहे आमच्या मानव पार्क मध्ये. पाणी मानव पार्क मध्ये कचरा ढीग बघा, पाणी सुद्धा प्यायला नाहीये. कचरा ढीग बघा, आम्ही आमचा संपूर्ण धान्य संपूर्ण महिन्याचा कोट्याचा धान्य संपूर्ण आमचं गेलेलं आहे. सर्व औषध पाणी सर्व पैसा पाणी सर्व आमचा बुडालेलं आहे. त्याचं भेटलं की आता